ni ha ni ni da ni da ba 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 ma ba ma ba ma ba ma ga ma ba ma ba ga ma da ba da ga ma ni da ni ga ma ba da ni ga ma ga la ga alu bela sajanu alu bela sajanu Sani da ba ma ba da ni sani sani da ni da ni da ba da ba ma ba ma ga ma de sa alu be la sa da. या शुभ दिनाची सुरुवात झाली ही अहिर भैरव मधल्या अलबेला सजन आयोजी. आजच्या संगीत विश्वातला एक दमदार आवाज असणारा गायक नट, त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. या गायक नटाला एका संपन्न परंपरेचा वारसा आहे. त्याचे आजोबा महाराष्ट्रातले प्रख्यात गायक नट होते. आज आपण गप्पा मारणार आहोत राहुल देशपांडे यांच्याशी. राहुल देशपांडे, आपलं स्वागत. नमस्कार. यांचे आजोबा म्हणजेच वसंतराव देशपांडे, ज्यांचा उल्लेख पुलंनी एक स्वतंत्र घराणं असा केलेला आहे, पण गंमत म्हणजे त्या वसंतरावांची तालीम राहुलला मिळाली नाही, परंतु त्यांची दमदार गायकी मात्र आज राहुलच्या रूपानं आपल्या समोर येते. म्हणजे एक प्रकारे ही जी सगळी संगीताची मैफिल असणार आहे, ती संगीताची मैफिल वसंतराव देशपांडे ते राहुल देशपांडे एका परंपरेचा प्रवास अशी असणार आहे. आणि या गप्पांच्या मैफिलीत मला साथ देणार आहेत हार्मोनियमवर चैतन्य कुंटे आणि तबल्यावर निखिल फाटक. राहुलजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. नमस्कार. प्रथम सर्वांना माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राहुल, 30 जुलै 1983 रोजी वसंतरावजींचं निधन झालं. त्यावेळेला तुझं वय 3 वर्षाचं होतं. म्हणजे एक प्रकारे त्यांची तालीम ज्याला आपण म्हणू, गंडा शागिर्द म्हणू, असं काही भाग्य तुला लाभलं नाही, परंतु त्यांची गायकी मात्र तुझ्या गळ्यातनं ओतप्रोत भरलेली दिसते. त्यांच्याविषयीच्या काय भावना आहेत? मला असं वाटतं आता जे मी जगतो, जे गातो, जे बोलतो, ज्या पद्धतीने व्यक्त होतो, हे त्यांच्यामुळेच होतो. ते नसते तर मी आज नसतो तुमच्या समोर. त्यामुळे माझ्यासाठी जर तुम्ही विचारलात की विठोबा म्हणजे कोण, किंवा मला जर तुम्ही विचारलात तुझा देव कोण, की तू कुणाला मानतोस, गुरु म्हणून कुणाला मानतोस, किंवा एक सद्गुरू म्हणून आपण म्हणतो, आई वडील आजी आजोबा हे सगळं जर एकत्र केलं तर ते म्हणजे माझे आजोबा. ही माझी त्यांच्याविषयीची भावना आहे. त्यांच्याकडनं प्रत्यक्ष गाणं शिकता आलं नाही याची खंत मात्र जरूर असेल.
आहे ना, जरूर आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो की मी खूप लहान होतो, म्हणजे तेव्हा अर्थात आता तुम्ही सांगितलं तसं साडेतीन वर्षाचे असताना आजोबा मला सोडून गेले, पण त्याआधी माझ्या आजोबांना तीन मुलं, माझे वडील आणि त्यांच्या दोन बहिणी। तर माझे वडील मला सांगतात की त्यांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांना असं बसून सांगितलं तिघांना की तुम्ही एक वेळ वडापावची गाडी टाका, पण तुम्ही गायक किंवा गवई म्हणून तुम्ही अजिबात बनू नका, ते प्रोफेशन स्वीकारू नका। आणि तेच मी लहान असताना त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की बापू तुझा मुलगा मला देऊन टाक, मला दत्तक दे। माझे वडील म्हणाले की बाबा हो तुमचाच येतो। नाही नाही, मला त्याला माझ्या पद्धतीने तयार करायचं आहे, म्हणजे मला लोकांना ऐकवायचं आहे की दोन दोन भागामध्ये आपण मैफिल करू, सुरुवातीला राहुल गाईल म्हणजे त्यांना कळेल की जुना वसंता कसा गात होता, आणि त्याच्यानंतर मग मी बसीन गायला, तर त्यामुळे तुझा मुलगा तुम्हाला देऊन टाक। तर त्यांची ही भावना होती कुठेतरी की मी पुढे जाऊन गाईन किंवा त्यांची गाडी पुढे चालवीन, आणि हे त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की ह्याचं प्राथमिक शिक्षण गंगाधर बुवा पिंपळखऱ्यांच्याकडेच कर, त्याच्यानंतर मी त्याला शिकवीन। पण दुर्दैवानी तो योग येऊ शकला नाही, त्यामुळे त्यांच्याकडे बाकायदा बसून शिकण्याची एक तालीम घेण्याची एक खंतही माझ्या मनामध्ये कायम आहे। आपण गंगाधर पिंपळखरे यांच्या संस्कारांविषयी नंतर बोलणार आहोत, परंतु आता वसंतरावांच्या या सगळ्या आठवणी आपण जागवतो, एक अख्खी पिढी महाराष्ट्राची, असा एकही कानसेन नसेल की ज्यांनी वसंतरावांचं गाणं ऐकलेलं नाही। परंतु हा कार्यक्रम बघणारे असे तुझ्यापेक्षा काही वयानं लहान असणारे तरुण प्रेक्षक असतील की ज्यांना तुझ्या रूपानंच फक्त वसंतरावांची गायकी पाहायला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते, मला असं वाटतं पुढे जाताना एखादी वसंतरावांची एखादं गीत किंवा एखादी चीज शराब उधळीती कोटी कोटी किरण तुझे किरण तुझे किरण तुझे किरण तुझे कोटी कोटी किरण तुझे अनल शराब उदळीती अनल शराब उदळीती अमृत कण परिहोमुन अमृत कण परिहोमुन अणुरेणु उजळीती अणुरेणु उदळीती तेजातच जलन मरण तेजातच जनन मरण नवीन साज ते जात नवीनादे दिनमणि व्योमराज भास्करे Ah
24 तास एक पाऊल पुढे।